काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी मतदानाचा हक्क बजावला। देवळी तालुक्याच्या रोहणी या गावात त्यांनी मतदान केलं। लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। वर्ध्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लढत रंगतीय। अकोल्यातून अनुप धोत्रे यांनी मतदानाचा हक्क बजावला। अकोल्यात अनुप धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील अशी तिरंगी लढत होती। बुलढाण्यात रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। रविकांत तुपकर हे बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार आहेत। त्यांच्यासमोर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे। यावेळी तुपकरांनी मूळ गावी सावळा इथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावत आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या नांदेड इथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यापूर्वी त्यांनी यवतमाळ इथल्या आपल्या माहेरी देवा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। पूजा केली। यावेळी आई वडिलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना त्या भावूक झाल्या। हा माझ्यासमोर अजेंडा नाहीये, ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक निवडणूक आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी शहरातील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत सपत्नीक मतदान केलं। यंदाची निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे। त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील उभे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात 25 एप्रिलला 16 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन पत्र दाखल केली। या अर्जात नमूद केलेल्या पक्षांनुसार चिन्ह वाटप करत अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह दिलं जाणार आहे, तर 29 एप्रिलला निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। उत्तर मध्य मुंबईचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये। उमेदवाराचा तिढा या मतदारसंघात कायमच आहे। भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडणार आहे।